नमस्कार, मी प्राची साळुंखे, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आता आपण बातमी पाहणार आहोत किरीट सोमय्या यांची। माझा कोल्हापूर दौरा सरकारने अडवलेला आहे, दौऱ्यावर सरकारचा प्रतिबंध आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांनी ही टीका केली। घराखाली पोलीस पाठवल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर संध्याकाळी 7:15 कोल्हापूरला ते निघणार आहेत। सीएसएमटी वरून महालक्ष्मी एक्सप्रेसने ते निघणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर संध्याकाळी 5:30 ते घरातून बाहेर पडणार होते। सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम आहे। तर आपण पाहतोय किरीट सोमय्या, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केलेले आहेत। राज्य सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं एक प्रकारे सोमय्या यांनी म्हटलंय। तर किरीट सोमय्या यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। ठाकरे सरकारची दडपशाही, माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी। माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे आणि घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश। मी मुलुंड साधी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून 5:15 सीएसएमटीतून महालक्ष्मी एक्सप्रेसने ते कोल्हापूरला जाणार आहेत, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलंय। हसन मुश्रीफचा घोटाळ्याची आणखीन प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूर जात आहे, परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला। गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनी माझी अटक करण्यासाठी आता डझन भर पोलीस माझ्या घराखाली पाठवले आहेत। मला गणेश विसर्जनला पण जाऊ देत नाही आहेत। मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना चॅलेंज देतो, तुम्ही मला किती दिवस पोलीस स्टेशन मध्ये जेल मध्ये डांबून ठेवणार? मी तुमचे घोटाळे काढल्याशिवाय थांबणार नाही। तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण पाहूयात। माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। राज्य सरकार विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं। शिवाय चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण पाहूयात। किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर 100 पोलिसांचा वेढा घातलाय? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत। स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचलं आहे, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय। तर या संपूर्ण प्रकरणावर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया काय आहेत त्याच्यावर देखील आपण एक नजर टाकूयात। बिहारमध्ये एक काळ जी स्थिती होती, दंडुकेशाही, गुंडगिरी, दडपशाही, लोकशाहीचं कोण, हे तिकडे सगळं नीट झालं तर महाराष्ट्र तुम्हाला निर्माण करते काय? पण भारतीय जनता पार्टीला घाबरत नाही, किरीट सोमय्या घाबरत नाहीतच, पण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आणि त्यामुळे तुम्ही दडपल्याने हा विषय दडपला जाणार नाही, हा लॉजिकल एंडपर्यंत विषय जाईल। सत्य हे पुटपुटीतच राहणार, जसं आपण म्हणता की सत्य परेशान हो सकता है, पराजित होता हो सकता नाही, तसंच किरीट सोमय्या यांना जे वास्तववादी चित्र उभं करायचं आहे ते अशा प्रकारे तुम्ही त्यांना परेशान कराल, त्रास द्याल, परंतु ते सत्य हे लोकांसमोर येईल आणि किरीट सोमय्या त्याला दाद निश्चितपणे मिळवून देतील। किरीट सोमय्याच्या मागे त्या ठिकाणी आज लोक आहे, जनता आहे, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची मुस्कटदाबी सरकारने करू नये। अडवताय का? अडवताय? आज संध्याकाळी ते कोल्हापूरला जाणार आहेत। ज्या घोटाळ्याची जी प्रकरणं बाहेर काढली त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोल्हापूरला जाणं हे गैर आहे। तुम्ही अडवणार आहे कोण? कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा
थांबत नाही हे महाराष्ट्राच्या सरकारनं नीट लक्षात ठेवावं. या घटनेचा आम्ही निषेध करतो. इथून पुढेही भविष्यात आम्ही या सरकारच्या आणि सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे आम्ही बाहेर काढतच राहू. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, आपण पाहतोय किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर महत्त्वाचे आरोप केलेले आहेत आणि संध्याकाळी 5:30 वाजता ते घरातनं बाहेर पडणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. तर आता 6 वाजलेत, आत्ताची या क्षणाची अपडेट काय? अगदी बरोबर, या क्षणाची अपडेट म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते आतमध्ये जे आहेत ते किरीट सोमय्यांची भेट घेत आहेत. किरीट सोमय्या आतमध्ये आहेत. प्रवीण दरेकर हे प्रसार माध्यमांशी बोलत असल्याचं दिसत आहे. या ठिकाणी जी त्यांची सुरक्षा व्यवस्था आहे, CISF ती या ऑफिस जे आहे त्यांचं ऑफिस आणि वरती इमारतीमध्ये त्यांचं घर, या ठिकाणी CISFची ही पूर्ण सुरक्षा व्यवस्था आहे. त्याचबरोबर बाहेर सुद्धा मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे. जे पोलीस आहेत ते किरीट सोमय्या यांना जाऊ न देण्याच्या याच्यावर ठाम असल्याचं कळत आहे. परंतु किरीट सोमय्या 5:30 वाजता निघणार होते, आता 6:15 झाले. ते गिरगाव चौपाटीला जाऊन गणेश विसर्जन करून त्या ठिकाणावरून ते CSMTला जाणार होते. परंतु पोलिसांनी मात्र त्यांना या ठिकाणावरून जाण्यास मज्जाव केलेला आहे. त्याचबरोबर या विभागाचे परिमंडळ 7 पोलीस उपायुक्त प्रशांत कदम हे सुद्धा आले होते आणि त्यांनी प्रवीण दरेकर यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यांचं आपसात बोलणं सुद्धा झालेलं आहे. परंतु किरीट सोमय्या जे आहेत ते मी जाणार या तिच्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आता गर्दी सुद्धा होऊ लागलेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. नक्कीच मनोज, आपल्यासोबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार देखील जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सुधीरजी, आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी आहे. कोल्हापूर दौरा सरकारनं अडवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय, तुमची प्रतिक्रिया? नाही, हे लोकशाहीच्या हत्येचं पातक आहे. आज गणपतीचं विसर्जन आहे आणि याच दिवशी कायद्याचं विसर्जन होताना आपण बघतोय. एक महाभारतामध्ये कधीतरी आपण बघायचो की दुर्योधन, दुःशासन, कौरव एकत्र यायचे आणि जनता त्राहीत राही व्हायची. हे पहिल्यांदा देशामध्ये घडतंय की भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपल्या खांद्यावर घेतलं जात आहे आणि भ्रष्टाचार काढणाऱ्याला पोलीस कोठडीची भाषा केली जात आहे. खर तर भ्रष्टाचार करणाऱ्याची चौकशी करून या राज्याच्या जनतेच्या घामाच्या पैशावर जे कोणी दरोडेखोरी करत असतील त्यांच्यावर कारवाई केल्याची भाषा कधी मी बघितली नाही. पण जे जनतेच्या पैशावर दरोडेखोरी करणाऱ्याच्या संदर्भामध्ये भाष्य करतात त्यांना मात्र 200-200 पोलीस घेऊन त्यांना नाकाबंदी, जिल्हाबंदी. गुंड असतील तर त्यांना सुद्धा तडीपार केले गेलं नाही. पण गुंडांच्या विरुद्ध आवाज काढणं, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आक्रोश करणं, जनतेची बाजू मांडत लोकशाही वाचवण्यासाठी भ्रष्टाचार बाहेर काढणं हा गुन्हा झाला आहे. एक नवीन महाराष्ट्राचं हे विषारी संविधान हे महाराष्ट्र. नक्कीच सुधीरजी, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत देखील जोडले गेलेले आहेत, तुमच्या या बोलण्यावर त्यांचं काय मत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सचिनजी, मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले हे तुम्ही ऐकलंच असेल, तुमची प्रतिक्रिया काय? मी आता हे नवीन संविधानाची परिभाषा मुनगंटीवार सांगतायत. बरं, मला असं वाटतं की ही जी परिभाषा आहे ती गेले 5 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा कुठलंही आंदोलन करायला विरोधी पक्ष नेते किंवा आम्ही सगळेजण जायचो त्यावेळेला घरातनंच उचलणारं फडणवीस सरकार त्यांना का आठवत नव्हतं? त्यावेळेला त्या बंदी जी घातली गेली जायची, आम्हाला त्या ठिकाणी स्थानबद्ध केलं जायचं, तेव्हा हे आठवत नव्हतं यांना. बरं, राहू दे, तो आला ही दबाग. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला त्या ठिकाणी हा जो काही तमाशा, ही जी काही नौटंकी चालवली आहे सोमय्यांनी, त्यांना आता दिल्लीत कोण विचारत नाही म्हणून गल्लीत ते गोंधळ घालतायत. परंतु हे एक मनोरंजन आहे महाराष्ट्रासाठी, त्यामुळे ते मनोरंजनावर कोण उगाचच बंदी घालणार नाही. प्रश्न आहे हे आज काही तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करावा. दुसरीकडे तुम्ही ज्या काही ईडीकडे असेल किंवा इन्कम टॅक्सकडे तक्रारी करताय ना, मग चौकशी करण्याचं काम हे त्या यंत्रणांचं आहे, तुमचं नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बेनामी प्रॉपर्टी कुठली दाखवताय, कुणाची, दुसऱ्याची प्रॉपर्टी, तिसऱ्याची दाखवता आणि त्या ठिकाणी स्टंडबाजी करता. ह्याला या ठिकाणी बंदी होणार ना लोकांच्या कडनं, कोणाच्याही प्रॉपर्टीमध्ये कोण कसं घुसू शकेल? त्यामुळे मला असं वाटतं की जे काही तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करावा आणि हे सगळे जे काही आता नोटीस त्यांना बजावलेली आहे ती तिकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला त्याच्या अनुषंगाने केलेली आहे, एवढं लक्षात घ्या. सचिनजी, एक सेकंड, सुधीरजी बोलतायत. सुधीरजी बोला. नाही, मला वाटतं की खोटं बोलण्याची काँग्रेसचं जे धोरण आहे
त्या धोरणानुसार बोलताय. एवढी तर बुद्धिमत्ता असली पाहिजे की त्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी घ्यायसाठी तुम्ही तिथं सीमा सील करा. त्यांना घरात कसं स्थानबद्ध करू शकता? त्यांना काही स्वतः गणपतीचं दर्शन घेता येत नाही. हे कोणतं पाप आहे की गणपती देवाचं दर्शन काही त्यांना जाता येणार नाही? तुम्ही नोटीस द्या आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या सीमेमध्ये प्रवेश केला तर तुम्ही अटक करू शकाल. पण भगवान गणेशाचं दर्शन घेऊ द्यायचं नाही हे कोणतं सरकारी पाप आहे? हे कोणतं सरकारी पाप आहे? मुनगंटीवर साहेब, अहो तुमच्या फडणवीस साहेबांच्या रॅलीमध्ये, पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये काळे कपडे घालून घेऊन जायला देखील बंदी होती हो. हे एवढ्या लगेच महाराष्ट्र विसरला नाही. तुम्ही ज्या पद्धतीने ऐकून घ्या. ऐका ऐका मुनगंटीवर साहेब, कोंबड्या उडवल्या म्हणून तरी पार केले आहेत तुम्ही. कोंबड्या उडवल्या तुम्हाला माहिती नाही. ऐका आता रडाओरड करू नका. ऐका मुनगंटीवर साहेब, तुमच्या आवाजामध्ये मलाही बोलता येतं. ऐका, काम करायचंय पोलीस करतायत. किरीट सोमय्याला हा नौटंकी चालू आहे. ही नौटंकी ही निश्चितपणे कायद्याच्या विरोधात आहे. त्यांना जे करायचं असेल ते कायद्याच्या चौकटीत करावं आणि त्या संदर्भामध्ये पोलीस ऍक्शन घेत आहेत. ती पोलीस कायद्याच्या चौकटीत ऍक्शन घेत आहेत. ज्या ऍक्शन तुम्ही घेतल्या होत्या त्यावेळेला मात्र ते बरोबर होते आणि वाक्य टेप करून ठेवा. जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा यांच्याच मुखातून यांचं वाक्य काढू. नाही नाही, निश्चितपणे तुमच्या आता त्यावेळेचे काय मुखात गोष्टी होत्या, त्यावेळेला वेदवाणी होती ना. नक्कीच, आपण आता या क्षणाचे अपडेट पाहतोय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की पोलीस हे किरीट सोमय्या यांना बाहेर घेऊन आलेले आहेत. आता पुढे ही गाडी नेमकी कुठे जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर सुधीरजी आणि सावंतजी, तुम्ही आमच्यासोबत असंच राहा. तुमच्याकडनं अजून माहिती घ्यायची आहे. मात्र या क्षणाला मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण अपडेट्स घेऊयात. मनोज, आता या क्षणाला त्या ठिकाणी काय परिस्थिती, काय अपडेट मिळत आहेत? आता किरीट सोमय्या हे बाहेर पडलेले आहेत आणि ते गिरगाव चौपाटीकडे रवाना झाल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत त्यांची जी वैयक्तिक सिक्युरिटी आहे, सुरक्षा व्यवस्था आहे, ती सुरक्षा व्यवस्था त्यांना घेऊन गेल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पोलिसांचा, मुंबई पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. परंतु हे जात असताना मुंबई पोलिसांनी त्यांना कुठे अडवल्याचं दिसत नाहीये आणि ते या ठिकाणावरून जे आहे ते गिरगावकडे रवाना झाल्याची माहिती मिळते. या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहे, विधान परिषदेचे जे नेते आहेत ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सोबत जे आहेत या ठिकाणचे मुलुंडचे जे आमदार आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगितलंय, किरीटजी कुठे गेले? किरीटजींवरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेशाची बंदी होती, पण आज आपण पाहिलं की डॉक्टर किरीट सोमय्या दोन टर्मचे माजी खासदार हे काही दाऊद इब्राहिम किंवा माफिया डॉन नाहीये. त्यांना घरी कोंडून बसवलंय. मुंबई पोलिसांचा दबाव तंत्र होता. त्यांना आता कुठे गेले? आता ते चौपाटीला निघाले आणि कोल्हापूरला जाणार का? तिकडनं त्यांचं कोल्हापूर जायचं नियोजन आहे, पण सध्या वाटेत वरिष्ठ. नक्कीच मनोजजी, तुमच्याकडनं याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं की किरीट सोमय्या यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत ते आता गिरगाव चौपाटीवरती गेलेले आहेत आणि तिथून ते आता पुढे कुठे जातात, ते घरी परत येतात की CSMT वरून कोल्हापूरला जातात, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. आपल्यासोबत सचिन सावंत आणि सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत. तर आपण सुधीरजी यांच्याकडे जाऊयात. सुधीरजी, आताची अपडेट आहे की किरीट सोमय्याजी हे गिरगाव चौपाटीकडे गेलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना अडवलेलं नाही आहे. नाही, असं आहे की मी किरीट सोमय्याची आता एक तासापूर्वी त्यांना विचारणा केली. किरीट सोमय्यांनी पोलीस विभागाला वारंवार विनंती केली की माझा कोल्हापूरची बंदी आहे. सुधीरजी, तुम्हाला एकच सेकंदासाठी मी थांबवते. प्रवीण दरेकरजी बोलतायत, आपण थेट जाऊया. कोल्हापूरच्या दिशेनं जातील. आता ते 5:30 निघणार होते, परंतु मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे. नेमकं कशासाठी थांबवलं? मुंबई पोलिसांना अशा प्रकारे किरीटजींना थांबवता येत नाही. जर मुंबई थांबवायचं तर मुंबईच्या तुम्ही जिल्हा बंदीचा आदेश काढायचा. जिल्हा बंदीचा आदेश कोल्हापूरचा आणि कायद्याचा आम्ही आदर सन्मान करणारी लोक आहोत. कारण किरीटबाई जे भांडतात ते कायद्याद्वारेच सगळीकडे भांडतायत आणि त्या ठिकाणी न्याय मागतायत. आणि त्यामुळे जिल्ह्याच्या बाउंड्रीवर थांबवलं आम्ही समजू शकतो, परंतु त्यांना मुंबईलाच फिरायला देणार नाही म्हणजे मुस्कटदाबी आहे.
आज घटनेनं कायद्यानं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना संचार स्वातंत्र्य दिलंय, व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय आणि त्यांच्यामुळे त्यांच्या अधिकारावर गदा नाही कोण आणू शकत. बरं, कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा आदेश नाही, परिपत्रक नाही, ऑर्डर नाही. आता किरीट सोमय्या हे गिरगाव चौपाटीवर जायला निघालेले आहेत आणि त्यांचा आता पुढचा प्रवास नेमका कसा असणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. याविषयीच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत. मात्र या ठिकाणी तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय किरीट सोमय्या हे आता गिरगाव चौपाटीकडे जायला निघालेले आहेत. सरकारनं त्यांना कोल्हापूरपासून जाण्यापासून अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दौऱ्यावर सरकारचा प्रतिबंध असल्याची टीका देखील त्यांनी केली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराखाली पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आता ते सुरक्षा रक्षकांसोबत गिरगाव चौपाटीकडे निघालेले आहेत. पुढे 7:15 ते कोल्हापूरला जायला निघणार आहेत. मात्र पोलिसांकडून त्यांची अडवणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. तर त्यांना खरंच अडवलं जातं का की त्यांचा कोल्हापूर दौरा हा पूर्ण होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.